Good morning, student. Today we see the sandhi vichhed of lesson Sushtu Grihitah Chaurah. See, first sandhi ko avagraha pi, kaha plus api, purvam eva, purvam plus eva, samanunnatayah, saman plus unnatayah, punaragantavyam. पुनः प्लस आगंतव्यम् केनापि केन प्लस अपि दृष्ट्वैव दृष्ट्वा प्लस एव अगेन सी कः प्लस अपि पूर्वं प्लस एव समान प्लस उन्नतयः पुनः प्लस आगंतव्यम् केन प्लस अपि दृष्ट्वा प्लस एव दीज आर द संधि विच्छेद ऑफ लेसन सुष्टु गृहीतः चोरः. Then we see the भाषाभ्यास of that lesson. First, see questions. Question number 1. उचितं पर्यायं चिनु. कस्य धनस्यूतः लुप्तः? कस्य कोणाची धनस्यूतः? धनाची पिशवी बैग लुप्तः म्हणजे चोरीला गेली हरवली. कोणाची? देवदत्तस्य, वीरबलस्य, भृत्यस्य, नृपस्य. कोणाची हरवल्या गेली? देवदत्तस्य. तो फर्स्ट आंसर इज देवदत्तस्य. गृहे कति भृत्याः आसन? गृहे घरामध्ये कति किती भृत्याः म्हणजे सेवक, आसन म्हणजे होते. घरामध्ये किती सेवक होते? पंच सप्त षड एकः. तर पर्याय आहे षड. सहा नौकर होते, सहा सेवक होते. वीरबलः कस्य मित्रम्? थर्ड क्वेश्चन. वीरबलः कस्य मित्रम्? भृत्यस्य, धनिकस्य, यष्टिकायाः, चोरस्य. वीरबल कोणाचा मित्र होता? तर धनिकस्य. धनिकाचा तो मित्र होता, धनिकस्य. नेक्स्ट क्वेश्चन. श्वः मम चौर्यं प्रकटितं भवेत् इति चिन्ता कस्य चित्ते जायते? श्वः उद्या मम चौर्यं माझे चोरी किंवा माझे चोरटेपणा प्रकटितम म्हणजे उघडकीस येईल इति चिंता अशी चिंता कस्य चित्ते जायते कोणाच्या मनात होती किंवा कोणाच्या मनात उत्पन्न झाली. तर त्याचा पर्याय आहे दासस्य, वीरबलस्य, धनिकस्य, नृपस्य. तर कोणाच्या मनात चिंता प्रकट झाली किंवा चिंता उत्पन्न झाली? तर दासस्य. म्हणून त्याचा आन्सर काय आहे? दासस्य. फर्स्ट आन्सर देवदत्तस्य, सेकंड षड, थर्ड आन्सर धनिकस्य, अँड फोर्थ आन्सर दासस्य. नेक्स्ट क्वेश्चन. कः कं वदति? हु सेड टू हुम? कोण कोणास म्हणाले? कः कोण, कं कोणाला, वदति म्हणाले, कोण कोणाला म्हणाले. फर्स्ट क्वेश्चन आहे पश्यन्तु एताः मायायष्टिकाः. पश्यन्तु पहा एताः ह्या मायायष्टिकाः. मायायष्टिकाः जादूच्या कांड्या किंवा काड्या, मॅजिकल स्टिक्स. या जादूच्या कांड्या आहे. पश्यन्तु म्हणजे पहा. असं कोणी सांगितलेलं आहे? वीरबलः भृत्यान अवदत. असं कोणी म्हटलेलं आहे? वीरबलानी भृत्यांना म्हटलेलं आहे की या जादूच्या काड्या आहेत, पहा. वीरबलः भृत्यान अवदत. कमचं उत्तर दिलेलं आहे आपण इथे. कम म्हणजे कोणाला, कोण कोणाला म्हणाले. वीरबल नकरांना म्हणाला. भृत्यान द्वितीय विभक्ती. सेकंड क्वेश्चन. मित्र अद्य सायंकाले तव सर्वान भृत्यान मम गृहं प्रेषय. मित्र मित्रा अद्य म्हणजे आज सायंकाले संध्याकाळी तव सर्वान तुझ्या सर्व भृत्यान नौकरांना मम गृहं प्रेषय माझ्या घरी पाठव. मित्रा आज संध्याकाळी तुझ्या सगळ्या नौकरांना माझ्या घरी पाठव. असं कोणी म्हणालं होतं लेसन मध्ये? असं वीरबलानी धनिकाला म्हटलं होतं, म्हणजेच देवदत्ताला म्हटलं होतं. म्हणून देवदत्त किंवा धनिक शब्दाची आपल्याला काय करावी लागेल? द्वितीया. आणि आन्सर लिहायचे आपल्याला वीरबलः धनिकं देवदत्तं अवदत. वीरबलः म्हणजेच वीरबल कोणाला म्हणाला? धनिकाला, देवदत्ताला म्हणाला. ओके,
हे झाले तुमचे क्वेश्चन नंबर सेकंड कह कम वदतीचे आन्सर्स. थर्ड क्वेश्चन, माध्यम भाषया उत्तरम लिखत वीरबलेन चौरह कथम गृहीतः. हे माध्यम भाषा उत्तर तुम्हाला मोठ्या पॅरेग्राफ, तीन पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला याचा आन्सर अपेक्षित आहे लिहिणं, त्यामुळे हे आपण इथे डिस्कस करायचं नाहीये. नेक्स्ट आपल्याला करायचं आहे स्तंभ मेलनम कुरुत, विशेषणम विशेषम असे दोन कॉलम दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, विशेषण आणि त्याचे विशेष्य यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पाहू शकता लेफ्ट आणि राईट साईड ग्रीन बॉक्स तुम्ही पाहू शकता आणि त्याचे आन्सर्स इथे आहेत. समानोन्नतय, समान उंचीच्या, समान लांबीच्या, समान लेंथच्या काय होत्या, यष्टिका. यष्टिका म्हणजे काड्या, समान लेंथच्या अशा कोण होत्या, काड्या होत्या. सर्वान सर्व, कोण होते सर्वजण, भृत्य. सर्वान भृत्यान, सगळ्या नौकरांना. लुप्त, लुप्त म्हणजे काय गायब झालं होतं किंवा काय दिसेन असं झालं होतं किंवा काय चोरीला गेलं होतं, तर धनस्यूत, धनाची बॅग, मनी बॅग. गृहीत, काय पकडल्या गेलं, कोण पकडल्या गेलं, चोर. गृहीत चोर. समान उन्नतय, यष्टिका सर्वान भृत्यान. लुप्त धनस्यूत, गृहीत चोर. दीज आर द बॅच द पेअर्स, मतलब विशेषम अँड विशेष मेलनम कुरु. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, 6 वी सी इन नेक्स्ट लेक्चर.